महत्त्वाचा फॉर्म्युला ठरला असून नेमका हा फॉर्म्युला कसा ठरवण्यात आलाय पाहूया. काँग्रेसच्या आघाडी समितीनं महाराष्ट्रातील जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार केलाय. आघाडी समितीनं त्यासाठी आधी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा करून त्यांच्या मागण्या समजून घेतल्या आणि नंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करून अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपवला. या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला 21 ते 22 जागा मिळू शकतात, शिवसेनेला 17 ते 18 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी 2 जागा सोडण्यात आल्या.